पावर्ड बाय टेक्नो। सर कशा प्रकारची भूमिका मनसेने घेतलेली आहे, एकीकडे राज्यामध्ये विरोधामध्ये सुद्धा वातावरण झालेलं आहे। मला असं वाटतं की ज्या माणसाने ज्या पद्धतीचं कृत्य केलं होतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्या माणसाबद्दल प्रचंड चीड होती आणि त्याच्यानंतर आज त्यांनी पुन्हा जे कृत्य केलं आमच्या पोलीस बांधवांवर हात टाकण्याचा आणि गोळी बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला ते निंदनीय आहे। मला असं वाटतं की जे झालं ते योग्य झालं आणि ज्या पद्धतीने ज्या माणसाने 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर हात टाकताना मागे पुढे पाहिलं, मी आधी माझ्या बाईकमध्ये म्हटलं होतं की आमचं सरकार असतं ते यांचं इन्काउंटर केलं असतं, परंतु मला वाटतं की त्यांनी स्वतःच ती बंदूक खेचून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतली आणि त्यातून घडलेली ती घटना आहे। झालेली घटना योग्य आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो। सन्माननीय शर्मिला वहिनी यांनी दोन्ही पोलीसवाल्यांना 51,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे आणि हे मला असं वाटतं की 51,000 रुपये महत्त्वाचे नाही आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्या जीवावर बेतलं गेलं असतं तो त्याचा हा एक उत्तर होतं आणि आम्ही पोलीस खात्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो। अशाच उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे। सर विरोधक म्हणतात की ही हत्या आहे एक प्रकारे केलेली एन्काउंटर, असं वाटतं की त्या बाळाचं झालं, बाळावर ज्यावेळेला घटना घडली होती ना त्यावेळेला विरोधक कुठे होते? जर यांच्या घरातल्या कोणाबरोबर जर अशी घटना घडली असती तर त्यावेळेला बोलायला पाहिजे होतं ही हत्या आहे। झालेली घटना योग्य आहे, आम्हीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ज्यांच्या घरात 3-4 वर्षाची लहान मुलगी आहे ना ते सगळेच जण मला वाटतं आज आनंदित असतील। त्यावेळेला जे सगळे म्हणत होते की याला फाशी दिली गेली पाहिजे अशा सगळ्यांचाच आज मला वाटतं जीव शांत झाला असेल आणि त्याच्यासोबत ज्यांनी ज्यांनी गुन्हे घेतले पोलिसांचा मार खाल्ला त्या आंदोलनामध्ये त्या सगळ्यांनाच आज आनंद झाला असेल। सर मॉरल कुठेतरी डाऊन होतंय का पोलिसांचं अशा जेव्हा घटना होतात तेव्हा? अशा फालतू लोकांकडे लक्ष नाही द्यायचं, हे विरोधात बोलणाऱ्या फालतू लोकांचं लक्ष नाही द्यायचं। पोलीस खात्यासोबत आम्ही आहोत, पोलीस खाता ज्यावेळेला आहे आज जर आमच्या एखाद्या पोलीसवाल्याचा जीव गेला असता तर काय केला असतो या लोकांनी? मला वाटतं आमचं पोलीसवाल्या जाण्यापेक्षा हा गेला ते उत्तम। सर राज ठाकरे स्वतः बोलणार आहेत सन्माननीय राजसाहेब बोलणार आहेत, पण आत्ता साहेबांचं असं मत होतं की जर उपचार चालू असेल तर त्यांना त्रास देऊ नका असं सन्माननीय राजसाहेबांचं मत होतं। उद्या परवा जेव्हा त्यांना बरं वाटेल त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे त्यांची विचारपूस नक्की करतील। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।